जाऊयात तारुण्यभानचा आजचा विषय. आता आपण मैत्रीचे शत्रू काय आहेत, काय असायला नको मैत्रीमध्ये. एकतर मैत्रीचं ओझं बनणं. अनेकदा असं घडतं की मैत्री होते आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही वा, जवळ आल्यानंतर मग आपल्याला कंगोरे दिसायला लागतात आणि मग आपल्याला काटेच काटे बोचायला लागतात आणि मग लक्षात येतं की नाही रे बाबा, हा मित्र काही मला योग्य वाटत नाही किंवा मैत्रीण योग्य वाटत नाही, पण केवळ आता मैत्र मैत्रीण केलेलं आहे, मग मी सोडणार कसं, मी तिला किंवा त्याला सांगणार कसं. असं ओझं मनावरती आणू नका, हे मैत्रीचं शत्रू आहे. दुसरी गोष्ट अशी की अनेक नाम आपण मित्र समजतो आणि मग ते मित्र आपल्या जीवनावरती इतके हावी होतात, आपल्या व्यक्तिगत जीवनावरती, सामाजिक जीवनावरती, आपल्या विचारांवरती, आपल्या वेळेवरती, आणि मग प्रत्येक ठिकाणी मी मित्र आहे, मग सारं आपण मित्र आहे ना, मग तुझं ते माझं, मग सारंच काही तुझं माझं, तुझा फोन माझा, तुझी बाईक माझी. उद्या तो हेही म्हणायला कमी करणार नाही की आपण मित्र आहे तर तुझी मैत्रीण आहे माझी. तर त्यामुळे जेव्हा जेव्हा असं वाटतं की मैत्रीचं ओझं बनत आहे, ती मैत्री आपल्याला निभावता येत नाही आहे किंवा नकोशी वाटते आहे, तर त्यावेळेला अपमान न करता शांतपणे संवाद साधा. आणि कसं ते ओझं दूर करता येईल, एकतर समोरच्या माणसाला समजावून सांगा की तुमची कशी घुसमट होत आहे, कसं तुम्हाला ती मैत्री लादल्यासारखी वाटते आहे, त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये काही बदल होऊ शकतो. किंवा मग अशा वेळेला ठीक आहे बा, आपण मित्र होतो आत्तापर्यंत, पण आता आपण दुरूनच मित्र राहूया. त्यामुळे अशा पद्धतीचा मोकळेपणाचा संवाद त्याच्यामध्ये पाहिजे. मनात उठायला नको, त्याच्यामध्ये कडवटपणा नको, दुसऱ्यांचा अपमान नको. पण दुसऱ्यांचा अपमान नाही तर स्वतःचाही त्याच्यामध्ये आत्मसन्मान सांभाळणं आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी नेहमी पाळायला पाहिजे. नंतर अनेकदा एकतर्फी मैत्री असते. पुष्कळदा काही मुलं अशी असतात किंवा मुली असतात की ज्या स्वतःच खूप मागे लागतात, किंवा मुलामुलींच्या मैत्रीच्या बाबतीत असं होतं की एक मुलगा एखाद्या मुलीला अगं माझ्याशी मैत्री करते का, अगं माझ्याशी मैत्री करते का, तिला नाही करायचं आहे तुमच्याशी मैत्री. किंवा दोन मुलं आहेत, नाही पटत त्यांना, तो म्हणतो दुसरा मुलगा की नाही मला तुझ्याशी मैत्री नाही करायची आहे. तर अशा वेळेला जबरदस्ती करू नका. एकतर्फी मैत्री कधीच नसते. जसं एकतर्फी प्रेम हानिकारक आहे, तसंच एकतर्फी मैत्री जर केली तर काय होतं, तुमचंच नुकसान होणार आहे, तुमचाच इमोशनल लॉस होणार आहे त्याच्यामध्ये. कारण समोरचा व्यक्ती प्रतिसाद देत नाही, यामुळे एकतर तुमच्या मनामध्ये दुःखाची भावना निर्माण होईल, स्वतःचा सेल्फ एस्टीम आत्मसन्मान कमी होईल, किंवा मग तुमच्यामध्ये निगेटिव्ह फिलिंग्स येतील, राग, द्वेष, तिरस्कार, या साऱ्या भावना, कटू भावना निर्माण होतील. आणि त्यामुळे एकतर्फी मैत्री ही मैत्रीचे शत्रू आहे. नंतर गैरसमजांचं भूत. अनेकदा खूप चांगले मित्र असतात किंवा मैत्रिणी असतात, मग कोणीतरी तिसरा असतो, तो मिठाचा खडा टाकतो दुधात आणि सांगतात, अगं तुला ना तुझ्याविषयी त्या दिवशी ती असं असं म्हणत होती बरं. अरे मित्रा, तुझ्याविषयी त्या दिवशी तुझा मित्र तुझ्याला इतका जवळचा समजतो ना, तो तुझ्याविषयी टीका करत होता, तो सांगत होता की असा आहे तसा आहे तसा आहे. किंवा कधी कधी असं होतं की एखाद्याची एखाद्या वेळेला मानसिक स्थिती योग्य नसते, काही दुसरे मनामध्ये दुसरे विचार सुरू असतात, कधी घरचे काही टेन्शन्स असतात, अभ्यासाचे काही टेन्शन्स असतात, आणि अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं की मी ह्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी बोलत आहे आणि तो माझ्याकडे लक्ष देत नाही आहे, आणि मग तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो की नाही नाही हा मित्र माझ्याशी मैत्री ठेवू इच्छित बघत नाही आहे, माझ्याशी बोलतच नाही आहे, शिष्टपणाच करतो आहे, स्वार्थीपणेच वागतो आहे. तर जेव्हा जेव्हा असे गैरसमज मनामध्ये निर्माण होतील तर त्याला जास्त वाढवू नका. ताबडतोब स्पष्ट बोला की मला असं असं सांगण्यात आलं, तू माझ्याविषयी असं बोलतो, किंवा तुझ्याविषयी मला असं सांगण्यात आलं की तू असं अशी वाईट कामं करतो. तर
खरी मैत्री जर असेल तर त्याच्यामध्ये लपवाछपवी नको, कारण गैरसमजांचं असं असतं त्याचा डोंगर चढत जातो. एक गैरसमज तुम्ही बोलले नाही त्याच्यामध्ये, मग कसंही समोरचा माणूस वागला तरी आपण त्याच्यातनं वाईटच काढत असतो. मग असा वागला, ही अशी वागली, म्हणजे असंच तिच्या मनात आहे. मनातही नसेल त्यांच्या कधी, निष्पापपणे त्या वागत असतील. तर त्यामुळे गैरसमजांचं भूत डोक्यावरती मानगुटीवरती कधीच चढू द्यायचं नाही, कारण त्याचं ओझं वाढतच जातं. आणि त्यामुळे अशा वेळेला स्पष्टपणे बोला, मोकळेपणाने बोला. पण जेव्हा बोलाल तेव्हा समजूतदारपणे बोला. रागवून, चिडून, अपमान करून बोलू नका. तू असाच आहे, तू तसाच आहे, तू माझ्याविषयी असं म्हटलं, तुला कसं शोभलं आहे, किंवा तू वाईटच आहे, तू स्वार्थीच आहे, असे लेबल्स पण लावू नका. सरळ सरळ मोकळेपणाने शांतपणे बोला की अरे हो, मी असंच ऐकलं, अरे हो, माझ्याविषयी असं बोललेलं मी ऐकलेलं आहे, तुझ्याविषयी मी असं ऐकलं, आणि मी हे जेव्हा ऐकलं तेव्हा मला फार वाईट वाटलं, माझ्या मनाला खूप त्रास झाला, खरं काय आहे, आणि तुला माझं काही चुकलं असं वाटत असेल तर अगदी मोकळेपणाने सांग. तर हा मोकळेपणा, हा विश्वास, हा पारदर्शीपणा दोन मित्रांमध्ये किंवा दोन मैत्रिणींमध्ये किंवा मित्र मैत्रिणींमध्ये असायला पाहिजे. हे सर्वच नातेसंबंधामध्ये लागू पडतं, पण मैत्रीच्या नात्यामध्ये खूप लागू पडतं, कारण अनेकदा ह्या गैरसमजामुळे चांगली मैत्री तुटते. आणि त्यामुळे त्याला खतपाणी न घालता आधीच मोकळेपणाने जर बोललो आपण तर हे गैरसमज आपल्याला दूर करता येईल. नंतर मैत्रीमध्ये स्वार्थीपणा, मी का मैत्री करतो, कारण मला ह्याच्यापासून काहीतरी मिळेल. एखाद्या मुलीशी मी मैत्री करतो आहे पण माझ्या मनात काहीतरी छुपा एजेंडा आहे, मला ह्या मुलीशी डेटिंग करायचं आहे, मला हिच्याशी प्रेम करायचं आहे, आणि म्हणून मी सुरुवातीला तिच्यासोबत मैत्रीचं नाटक करतो आहे. किंवा दोन मित्रांमध्ये अरे याच्याकडनं मला हा फायदा होऊ शकतो बरं का, म्हणून मी याच्यासोबत मैत्री करतो आहे, ती खरी मैत्री नाहीच आहे. मैत्री ही निरपेक्ष असली पाहिजे, निस्वार्थ असली पाहिजे, प्रामाणिक आणि पारदर्शी असली पाहिजे. नंतर मैत्रीचे अजून कोणकोणते शत्रू आहेत? स्पर्धा. जिथे स्पर्धा असते तिथे असूही आली, हेल्दी स्पर्धा पाहिजे. पण अनेक नामक मैत्रीमध्ये कोण बेस्ट, आणि मग त्यामुळे असं होतं की दोन हुशार मुलांची मैत्रीच होत नाही, दोन हुशार मुलींची मैत्रीच होत नाही. तुला किती मार्क, मला किती मार्क, तुला जास्त मिळाले, मला कमी मिळाले, मुलींमध्ये जास्त दिसतं, विशेषतः दिसण्यावरून, अभ्यासावरून, कपड्यांवरून. अशी जेव्हा तुलना होते, स्पर्धा होते, मग तो इतके छान जीन्स घालतो महाग, माझ्याकडे जीन्सच नाही आहे, किंवा मग त्याच्याकडे इतका महागडा मोबाईल आहे माझ्याकडे नाही आहे, त्याच्याकडे छान मोटरसायकल आहे माझ्याकडे सायकलच आहे, नाही. अशी स्पर्धा, अशी तुलना खऱ्या मैत्रीत नसते. खऱ्या मैत्रीमध्ये तो आहे तसा त्याचा स्वीकार असतो. खऱ्या मैत्रीमध्ये काही कुठे कोणाच्या समोर जायचं नसतं. आणि स्पर्धा हेल्दी ठेवा ना. हो, त्याचे हे चांगले गुण आहेत ते मी घेणार, हो तो अभ्यास असा असा छान करतो म्हणून त्याला चांगले मार्क मिळतात, म्हणून मी तशा पद्धतीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करेन. तर ही जी स्पर्धा असते सुदृढ स्पर्धा असायला पाहिजे, ना की त्याच्यामध्ये मीच बेस्ट, माझंच सारं खरं, मी जसं म्हणते की च जिथे येतो मी म्हणते तेच खरं, नाही. असं जेव्हा मैत्रीमध्ये येतं, समजा की ती खरी मैत्री नाही आहे किंवा ती मैत्री आता दुभंगते आहे, नंतर मैत्रीमध्ये तिसरा तिसरी येणं. दोन मुलं छान मित्र असतात किंवा दोन मुली छान मैत्रिणी असतात किंवा एक मुलगा मुलगी छान मित्रमैत्रीण असतात, आणि मग त्यांच्यामध्ये अजून एक तिसरा कोणीतरी ॲड होतो, आणि मग त्याच्यामधनं मग भांडणं सुरू होतात. मग तू त्याच्यासोबतच जास्त बोलतोस किंवा त्याचंच तू जास्त ऐकतोस, आता तो नवीन मित्र तुला मिळालेला आहे ना तर तू आता माझ्याशी असा वागतो, किंवा एखादे बॉय मुलगा मुलगी मित्रमैत्रीण असतील
आणि दुसरे मुलगे त्यांच्यामध्ये जॉईन झाले किंवा दुसरा मुलगा जॉईन झाला तर मग स्पर्धा सुरू होते. तो आधी माझ्याशी मैत्री करायची, आता त्या मुलासोबत जास्त बोलते. तर हे जे असूयेची भावना असते ती नको. उलट छान आहे ना, तुमच्या मैत्रीचं सर्कल जितकं व्यापक होईल तितकं छान आहे. तितके नवीन नवीन विचार, नवीन नवीन व्यक्तिमत्वांच्या तुम्ही सान्निध्यात याल आणि प्रत्येकांकडनं तुम्हाला काहीतरी चांगलं घेता येईल. आणि मी जसं मागा म्हटलं की केवळ एकच मित्र, एकच मैत्रीण एवढंच तुमच्या आयुष्याचं ध्येय ठरवू नका. त्यामुळे नवीन माणूस आला तर त्याच्यामुळे जुन्या जे मित्र आहेत त्यांच्यामध्ये बेबनाव व्हायला नको. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुमच्या ग्रुपमध्ये तुमचा एखादा नवीन मित्र किंवा मैत्रीण आली तर त्यांना कमी लेखू नका. नाहीतर तू आज आली, आम्ही तर जुने मित्र, तू आज आला, आमचे तर किती काळपासनं मैत्री होते, आणि म्हणून त्याच्यामध्ये भेदभाव करणं, तुलना करणं, कुठेतरी कमी जास्त आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न करणं, तर ह्या गोष्टी पण व्हायला नको. त्याच्यामुळे नवीन जो तुमच्यामध्ये दाखल झालेला आहे त्याला अजिबात कम्फर्ट लेवल वाटणार नाही. त्यामुळे त्या नवीन मित्राला किंवा मैत्रिणीला आपल्यासोबत ॲडजस्ट कसं छान करता येईल याही दृष्टीने विचार होणं आवश्यक आहे. नंतर पॉझिटिव्हनेस, तू फक्त माझा, तू फक्त माझी, तू केवळ माझीच मैत्रीण, तू केवळ माझाच मित्र, तू ह्याच्याशी बोलायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, त्याच्यासोबत सिनेमाला जायचं नाही, त्याच्यासोबत खेळायचं नाही. हा जेव्हा पॉझेसिव्हनेस नात्यात येतो, मग कोणतं कोणत्याही नात्यात असो, पतीपत्नीच्या नात्यात, प्रियकर प्रेयसीच्या नात्यात, पालकांच्या मुलांसोबतच्या नात्यात, किंवा मग मित्रमैत्रिणींच्या नात्यात, पॉझेसिव्हनेस जिथे येतो तो अतिशय मारक ठरतो. गुदमरल्यासारखं होतं नातेसंबंधामध्ये, गुदमरल्यासारखं होतं. तुम्ही समोरच्या माणसाला असं वाटतं की आपल्याला सदैव आपल्याच मोठीत ठेवू इच्छित आहे, त्याला काही मोकळे श्वास घेऊ द्याल की नाही, त्याला काही मोकळ्या मनाने विचार करू द्याल की नाही, फक्त मी 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 माझ्यासाठी 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 नाही. मदतीचा आग्रह, मी मघा सांगितलं की अनकॉल्ड फॉर किंवा अनवॉन्टेड मदत कधीही करू नका, कारण उपकृत होणं आवडत नाही लोकांना. गरज नसेल तर उगाचच मदतीचं ओझ समोरच्या माणसावरती टाकू नका. भेटूया तारुण्य भानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.